खेड तालुक्यातील अनेक शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं शेकडो कार्यकर्ते आपल्या गोठ्यातील गाय बैल म्हैस शेळ्या घेऊन आंदोलनासाठी राजगुरुनगर इथल्या एसटी स्टँडजवळील हुतात्मा राजगुरु स्मारकाजवळ जमले होते. हुतात्मा राजगुरु यांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन करून हलगी आणि तुतारीच्या आवाजात वीज वितरण कंपनीच्या विरोधात घोषणा देत मोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चामध्ये महिलांसह तरुण वर्गाने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. तालुक्यातील थकीत वीज बिलामुळे कृषी पंपासह घरगुती वीज कनेक्शन कट करण्याचा धडाका वीज कंपनीनं गेली 15 दिवस लावलेला आहे. वीज कंपनीच्या निषेधार्थ स्वाभिमानी संघटनेकडून मोर्चा काढण्यात आला आणि मोर्चावेळी आंदोलनकर्त्यांकडून अनेक मागण्याही करण्यात आल्या. आंदोलनासाठी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. कानाकोपऱ्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन शेतीपंपाचे वीज कनेक्शन कट करण्यात आलेलं आहे. त्यामुळं महावितरणच्या ऑफिसवर शेतकरी संघटना खेड तालुक्याच्या वतीने त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं पशुधन म्हणून त्यांना ओळखलं जाते, बैल म्हैस गाय शेळ्या मेंढ्या हे सर्व घेऊन या ठिकाणी आता सर्व शेतकरी आणि सर्व माता भगिनी या ठिकाणी घेऊन आम्ही या महावितरणच्या ऑफिसवर आलेलो आहोत. आमचं म्हणणं एवढंच आहे की अनेक वर्षापासून आपण या ठिकाणी शेतकऱ्यांवर अन्याय करत आहात, परंतु तोंडाशी आलेला घास आमच्या ताटातला होळी जर असेल आणि राज्य शासन आणि महावितरण कंपनी जर आमच्या अन्याय करत असेल तर हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. त्यामुळं ह्या कसल्या परिस्थितीमध्ये आमच्या शेतकऱ्यांची जोडलेली बेकायदेशीर कनेक्शन आहे ती कसल्याही परिस्थितीमध्ये जोडण्यात यावी, अन्यथा आम्ही हे आंदोलन असेच पुढे लांबत जाऊ आणि आंदोलन मागे येणार नाही. याच्यातून कुठले हिंसक वळणार लागलं किंवा हिंसक काही घटना घडल्या तर सर्वशी राज्य शासन आणि महावितरण कंपनी जबाबदार राहील. गौतम लोखंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, राजगुरुनगर.